नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तुमच्याकडनं चुकून राहिलं गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची यासी कैसा नारायण ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग तेरावा माझं पहिलंच प्रवचन प्रभावी ठरलं होतं माझ्या आवाजातला गोडवा श्रोत्यांना भावला होता आप्पा नानांसह अनेकांची पाठीवर थाप पडल्यामुळे मी भारवूनच गेलो होतो सरपंचांनी माझ्यावर स्तुतीसुमानांचा जणू वर्षाव करून माझ्या जनसेवेला तोंड भरून आशीर्वाद दिला होता तेरा जूनला कॉलेज सुरू होणार होतं तोपर्यंत माझी कारगावसह पंचक्रोशीत मोजून सात प्रवचनं आणि अंधश्रद्धा या विषयावर दोन व्याख्यानं झाली होती मिळणाऱ्या पाकिटातल्या नोटांपेक्षा वारकरी संप्रदायातल्या या यशाचा आनंद अर्थात फार मोठा होता जूनच्या नऊ तारखेला बारावीचा निकाल लागला मी डिस्टिंक्शनमध्ये पास झालो नोकरीच्या फांद्यात पडायचं नव्हतंच भावडीलाही जायचं नव्हतं कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला माईबापूंनी आनंदानं मान्यता दिली होती कलाशाखेत प्रवेश घेतला तेरा तारखेपासून नियमितपणे कॉलेज सुरूही झालं तोपर्यंत दोन बऱ्यापैकी वळेव झाले होते आणि त्यापाठोपाठ दहा तारखेपासून मान्सूनचा पाऊसही सुरू झाला आनंदाला चैतन्याला उधाण आल्यासारखं वाटत होतं खंत फक्त एकच होती जन्मदात्या आईची तिच्या मनातलं राणीविषयीचं गढूळ पाणी निवळायला तयार नव्हतं राणीच्या जातीपातीवर तिच्याशिवाय कोणाचाही आक्षेप नव्हता कॉलेज सुरहून फक्त चार दिवस झाले होते सतरा तारीख होती पावसाची भुरभूर चालू होती छत्री डोक्यावर धरून सायकलला वेग देत कॉलेज सुटल्यावर घरी आलो दुपारचे बारा वाजून काही मिनटं झाली असतील ओसरीतल्या सोफ्यावर माई राणी सचिंत मुद्रेनं बसल्या होत्या मला बघताच काही न बोलता जेवणासाठी उठल्या काळीच कंप पावलं मना शंकेची पाल चुकचुकली काहीतरी क्लेशदायक घडला असल्याची जाणीव झाली मौनं भंग केलं नाही शांतपणे जेवायला सुरुवात केली जेवण उरकत आल्यावर माईनं राहावलं नाही त्या गंभीर स्वरात म्हणाल्या एक धक्कादायक बातमी आहे मी प्रश्नार्थक चेहऱ्यानं दोघींकडे आळीपाळीनं बघितलं सकाळी नऊ वाजता रिमझिम पावसात तुझी आई आडावरनं पाण्याचा हंडा घेऊन घराकडे येत होती निसर्ड्या वाटेवरून घसरून पडली उजव्या पायाचा खुबा सांध्यातनं निघालाय मांडीचं हार्ड फ्रॅक्चर झालं आहे त्यांना चौफुलेच्या आनंद हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे मनात म्हणालो जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतसे ईश्वर एका हातानं केलं तर दुसऱ्या हातानं फेडावं लागतं स्वर्ग नरक या भ्रामक कल्पना आहे स्वर्ग कुठे वरती आकाशाच्या पोकळीत नाहीच तो धर्तीवरच आहे नरकसुद्धा या धर्तीवर आहे इथेच केलेल्या कर्मांची झाडा झडती द्यावी लागते माझं मन जिजीसारखं दगडाचं नव्हतं आपोआप डोळ्यात आसवांची तळी साचली हातातल्या रुमालानं डोळे कोरडे केले आणि सगळं गंगारपण करून माईंना विचारलं बापूंना समजलं का समजलं समजल्याबरोबर ते गेले चौफल्याला अकरा वाजता त्यांचा फोन आला होता उद्या किंवा परवा ऑपरेशन होईल जिजीला दोन तीन आठवडे हॉस्पिटलमध्ये ठेवायला लागेल तिच्या दिमतीला कोणीतरी बाई माणूस पाहिजे कुसुम डिलिव्हरीला गेली असल्यामुळे थोरल्या बाई पांढरीत अडकून पडल्या आहेत संधी त्यांना शक्यही नाही आत्या उपयोगाच्या नाहीत ताईला त्यांच्याजवळ ठेवलं असतं पण त्या ताईचं नाव घ्यायला तयार नाहीत हो ना राणीची ॲलर्जीच आहे तिला म्हणूनच मलाच जावं लागेल नाही माई इथे धारांचा प्रमुख प्रश्न आहे पंकजला तुमच्याशिवाय करमणार नाही म्हणून तुम्हाला कारगाव सोडता येणार नाही बापू बापू चौफलेल्या गेल्यापासून मी माईंची मनधरणी करते आहे संजय महाराज पण माई अडचण समजून घ्यायलाच तयार नाहीत माझा अपमान होईल जीजी माझा पाणउतारा करेल म्हणून माई मला परवानगी द्यायला तयार नाहीत माई अहो एक दोन दिवसांचा प्रश्न नाही आहे माझ्या हातून जिजींची सेवा घडावी अशी परमेश्वराची इच्छा दिसतीय तुझी सेवा जिजीला आवडणार नाही राणी जीजी फार हेकेखोर आहे तिच्या जिभेला हाड नाही आहे नसू दे संकटाच्या वेळी माणसाची खरी पारख होत असते जीजींनी माझं नाव घेतलं नाही किंवा माझ्यावर कितीही तोंडसुक घेतलं तरी मी त्यांच्या सेवेत हाय काय करणार नाही बाहेरून फणसाच्या अंगावर काटे असले तरी त्याच्या ते आत मात्र अमृताचे साठे असतात असं मी एकदा बापूंच्या तोंडून ऐकलं आहे जिजी रागवतील लाखोल्या वाहतील आबोला धरतील तोंड फिरवतील माहिती आहे मला त्यांच्या शिव्या शापानं मला भोकं पडणार नाहीत माझ्या आधाराशिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नसेल संजय महाराज जिजींचं मतपरिवर्तन करण्याची संधी चालून आली आहे तुम्ही नाही म्हणू नका मला चौफुल्याला जायची परवानगी द्या इथलं कमी जास्त बघायला दिवसाआड दुपारची येईन मी राणीचं म्हणणं मला पटलं म्हणून मी माईंना म्हणालो माई राणीला परवानगी द्यायला हरकत नाही मी पण रोज दोन तीन तास चौफुल्याला जात जाईन आप्पाई रोज येतील राणीच्या अपमानाची चिंता करू नका अग्निपरीक्षा दिल्याशिवाय सोन्याचं मोल उमजत नाही आपल्यापुढे राणीशिवाय दुसऱ्या पर्यायही नाही आहे जीजीचा आजार किरकोळ स्वरूपाचा असता तर तुमच्या एवढा मी पण चौफुलेला जाण्यासाठी राणीला विरोधच केला असता या निमित्तानं जिजीला कदाचित उपरती होईल आपण चांगलं गृहित धरायला काय हरकत आहे शेवटी माईंना होकार द्यावा लागला मग राणींना झटपट पिशवी भरली ताट तांब्या फुलपात्रासकट आवश्यक चीजवस्तू तिने पिशवीत भरल्यावर चौफुल्याला प्रयाण करताना मी माईंना म्हणालो वेळ काळ नाही कवणाचे हाती वेळ काळ नाही कवणाचे हाती न कळे ही गती भविष्याची बीज तेची फळं येईल शेवटी बीज तेची फळं येईल शेवटी ये लाभहानी तुटी ज्याची तयार चौफुल्याच्या आनंद हॉस्पिटलमध्ये पोहोचायला आम्हाला दोन वाजले तीन नंबरच्या स्पेशल रूममधल्या बेडवर जी जी निप्चित पडली होती आप्पा जवळ बसून होता राणीने कपाटात पिशवी ठेवल्यावर मी आप्पाला विचारलं बापू कधी गेले झाले की पंधरा वीस मिनटं काय सांगितलं डॉक्टरने ही काढला आहे रक्त लघवी तपासायला पाठवली रक्तदाब नॉर्मल आहे म्हणले डायबिटीज नाही त्यामुळे उद्या सकाळी आपरीच शक्यता आहे आय लागवड रुपये लागतील म्हणे तुझ्या मामाने जाताना जाताना पन्नास हजार भरलेत आमचं बोलणं चालू असताना जीजीने डोळे उघडले राणीला बघताच पायाच्या वेदना विसरून ती तिरस्कारानं फाडकन म्हणाली या साठवीला कशाला घेऊन आला तू या पांढऱ्या पालीचं तोंड बघायचं नाही मला ही सटवी हाऊस म्हणून इथं आले नाही कुसुमहिनी बाळंतपणासाठी माहेरी गेली असल्यामुळे मोठ्या मामी पांढरीत अडकून पाडले आहेत माईंच्या मागे जनावरं धारा मुलं बाळ आहेत आजीला तुझी उचल साचल शक्य नाही सीताबाईच्या जीवावर आपलं घरदार शेतीवाडी आहे तुझ्या देखभालीसाठी कोण आहे सांग बरं माझ्या देखभालीची तुला काळजी करायचं कारण नाही ही अवदासा माझ्या नोंदरेसमोर नको आहे तोंडाला आवर घाला कमळे मोडून पडली तरी तो आठा गेला नाही बाई तुझा कशाला मी जात दाखवती ग ही पोर हितनं गेली ना तो तुझा हाल गल्लीतलं कुत्रं पण खाणार नाही काय समजली तू आपानेही आवाज चढवला का इथल्या नारसा काळ्या पाण्यावर जाणार आहेत का का नारसा फुकटत पगार घेतात हे बघ तुझं हग्न मुतनं काढायला नारसा नाही घेतल्या शांत वा आपा जीजींचा गैरसमज झालेला दिसतोय जीजी मी कुठलाही हेतू मनात ठेवून इथं आलेली नाही मी कोणाची कोण कुठल्या जातपातीची माझं मलाच माहिती नाही जीजी उकिरड्यावर फेकून दिलेली मी सटवी केरसुणी पांढरी पाल काय किंमत आहे मला तुमचे संजय महाराज माझ्यासाठी देवासारखे धावून आले त्यांनी मला उकरीड्यावरनं माणसात आणलं म्हणून संजय महाराजांच्या उपकारातून मी कधीही उतराई होऊ शकणार नाही त्या उपकाराची माझ्याकडनं थोडीफाड परतफेड व्हावी म्हणून मी इथे मोलकरीण बटकिणीसारखी त्यांच्या आईच्या सेवेला आली आहे नका वाद घालू मी निराधार निराश्रित आहे माई बापूंनी आश्रय दिला म्हणून जीजीनी साप म्हणून भोई धोपटू नये तुम्ही मला आपलं मानावं हे स्वप्नात सुद्धा नाही आहे माझ्या पोटाला आग लागली आहे भिकाऱ्यांना चार घरं फिरावीच लागतात अभिमान बाळगला तर पोटातली आग शांत होणार नाही राणी डोळ्यात पाणी आणून मुसमुसत म्हणाली हे बघा तुला एवढं लाचार व्हायचं कारण नाही राणी आणि यासाठी माई तुला चौफुल्याला जाऊ नको म्हणत होत्या फणसाला बाहेरनं काटे असले तरी त्यात आत मात्र अमृताचे साठे असतात असं आसा म्हणाल होतीस ना अगं माझ्या आईच्या मनात अमृताचे नाही विषाचे साठे आहेत चल कपाटात ठेवलेली पिशवी घे तुझ्या सेवेची गरज नाही आहे इथे संजय महाराज अहो ही लाचारी मला नवीन नाही आहे ती माझ्या पाचवीला पुजली सुख माझ्या नशिबातच नसावं त्याबद्दल माझी भगवंताकडे सुद्धा तक्रार नाही जे सत्य आहे ते मान्य आहे मला माझ्या शिरावर तुमच्या ऋणाचं ओझं आहे त्यातून उतराही व्हायचं आहे मला जिजींना डिस्चार्ज मिळाल्याशिवाय मी या हॉस्पिटलच्या बाहेर पडणार नाही तुम्ही बापू जी माया ममता दिली ती मिया ले ले मी ह्या कुडीत प्राण असेपर्यंत विसरू शकणार नाही असं म्हणून हुंका आवरता न आल्यामुळे राणी अश्रू ढाळत बाहेर निघून गेली माझं काळीच ठिकाणावर राहिलेलं नव्हतं राणीच्या शब्दांनी रक्तबंबाळ करून टाकलं होतं त्यावर दगड ठेवून आप्पाला म्हणालो आप्पा जातो मी उद्या ऑपरेशनचं ठरलं तर फोन करा मी येणार नाही कर्तव्य म्हणून फक्त बापू येतील तू प्रवचनासाठी बाहेरगावी जाणार आहे का नाही नाही कीर्तन प्रवचनाचा नाच सोडून देणार आहे मी मग काय करणार आहे नोकरीचा शोध घेणार आहे हे काय बोलता आलं तुझ्या मनात काय सांगू लोकांना काय सांगू सांगा ना की माझी आई देवारा मांडून बसली आहे अंगात येणाऱ्या काळूबाईच्या वाऱ्याच्या सोंगा ढोंगात सगळ्या सोयऱ्यांना नाही तर पोटच्या लेकरांना सुद्धा विसरली आहे हे सांगू कीर्तन प्रवचन ऐकणारे श्रोते अडाणी अज्ञानी नसतात माझी आई अविचारी अहंकारी निर्दयी मत्सरी आईत खू आहे हे मी त्यांना सांगू शकणार नाही तिला प्रेम नाही दया नाही माया नाही जिव्हाळा सदाचार तिला माहीतच नाही आणि हे सगळं सांगून आईची महती मला कमी करायची नाही आहे अरे पण नोकरी मिळणं सोपं आहे का पोरा नाही मिळाली तर एखाद्या हॉटेलात कब्बशात व्हायचं काम करीन माझ्या टिजभर पोटाला किती लागणार आहे अरे लोक आमच्या नाही तुझ्या मामामामीच्या तोंडातही शेण घालतील त्याची चिंता तुम्ही का करताय त्यांचा भाचा तुमचा मुलगा नालायक निघाला असं म्हणतील फार तर असं यडा विचार करू नको बोरा आपलं काय हातावरती पोट नाही आलेलं बावडीला ये वडील लोपार शेतीवाडी शेतीवाढी ती तुमची तुम्हाला लख लाग मी मागेच सांगितलं आहे तुम्हाला लेकीच्या नावावर करून टाका बावडीशी संबंध ठेवायची आता इच्छाच राहिली नाही माझी मी येतो मी बाहेर आलो आमचं बोलणं एकत्र राणी बाकावर बसून होती जवळ जाऊन हळूस तिला स्मिता वदनाने विचारलं उद्या किती वाजता फोन करशील चार वाजता करते दुसऱ्या दिवशी चार वाजून वीस मिनिटांनी राणीचा फोन आला रिसीवर कानाला लावला मी विचारलं ला, कुठून फोन केला आहेस हॉस्पिटलच्या स्वागत कक्षातनं चार वाजता फोन करणार होतीस ना चार वाजता जिजींना चहा बिस्किटं आणायला बाहेर ला जावं लागलं म्हणून उशीर झाला ऑपरेशन झालं हो किती वाजता नऊ वाजता सुरू झालं साडे अकरा वाजता बाहेर आणलं भूल उतरायला तीन पायाच्या खोब्याचं काय केलं आहे त्याला सांध्यात बसवल्यानंतर मांडीचं ऑपरेशन केलं आहे खुबा पुन्हा बाजूला सरकू नये म्हणून त्यावर दोन पट्टे चिकटवले आहेत ऑपरेशनच्या वेळी कोण कोण होतं आप्पा बापू सागरदादा जीजी तुझ्याशी बोलली का नाही अजून तरी नाही तिला काही लागलं सवरलं तर नर्सला सांगते मग मा माझी सेवा सुरू होते तू जेवलीस का नाही हो जेवलं की सागरदादाने डबा आणला होता संध्याकाळी विजू येणार आहे डबा घेऊन आत्ता कोण आहे जिजूजवळ आप्पा आहेत विजू बरोबर जातील पेरणी करायची आहे ना त्यामुळे उद्या परवा येणार नाहीत मग तुमच्या जेवणाचं काय दोन दिवस दुपारचं जेवण धर्मादादा आणणार आहे संध्याकाळचं रोज विजू आणणार आहे तू कधी येशील रोज यावं वाटतो आहे पण पाच सहा दिवस येणार नाही मी आणि आलो तरी बाहेरच्या बाकावर बसून बा राहीन तू मात्र रोज यावेळी न विसरता फोन कर त्यानंतर एक दिवस असाच मध्यंतरी गेला पाच सहा दिवस चौफुल्याला जायचं नाही असं मी ठरवलं होतं पण शक्य नाही झालं कॉलेजहून आल्यावर जेवताना माई म्हणाल्या चौफुल्याला नेण्यासाठी डाबा भरून ठेवला आहे देवने धर्मादादा आणणार होता ना डाबा त्याला पण पेरणी चालू करायची आहे सकाळपासून ताईने काही खाल्लं नसेल ती वाट बघत असेल हातावर पाणी पडल्याबरोबर जेवणाचा डाबा घेऊन मी बाहेर पडलो एस टीची वाट बघत थांबलो होतो पण जीपनं चौफुला गाठला आनंद हॉस्पिटलमध्ये पोचायला साडेबारा वाजले जीजीच्या स्पेशल रूमच्या दरवाज्यापुढे चपलांचे दोन जोड दिसले बाहेरच्या बाकावर बसण्यापूर्वी काचेच्या खिडकीतनं आत डोकवलं जिजीच्या खाटेजवळच्या स्टोलावर कांचन भाभी आणि आमच्या भावकीतली मनीषा वहिनी बसली होती जिजीला बस्ता करून राणी तिचे केस विंचरत होती ती जिजीचा आंबाडा घालत असताना मी शांतपणे बाकावर जाऊन बसलो मिनिटभरानं मनीषा वहिनीने राणीला विचारलं जिजी आत्याशी काय ना आता आहे का तुझं गेल्या दहा वर्षात मी एकदाही तुला जिजी आत्याकडे बघितलं नाही म्हणून विचारते नाही जिजींशी माझं कसलंही नातं नाही मग तू दवाखान्यात काम आलं आहे वे नाही हो राणीनी तुटक शब्दात उत्तर दिलं काय नाव काय का तुझं माझं नाव राणी गाव माहिती नाही आईबापसुद्धा माहिती नाहीत बालपण जेजोरीत गेलं तिथल्या एका म्हाताऱ्या वाघाने सांभाळलं मला पोट भरायची पंचायत झाल्यावर एका चांडाळाच्या हवाली केलं त्याची वासना फिरली नसती तर ठोकराखात दारोदार फिरायची पाळी आली नसती जवळच्या नात्यातलं कोणी नाही मला निराधार आहे कारगावात राहणारे संजय महाराजांचे मामा माणिक महाराज माहिती असतील ना तुम्हाला त्यांनी आश्रय दिल्यामुळे त्यांच्याकडे दिवसभर पोटासाठी मोलकरीण म्हणून राबती आहे जीजींची सेवा करायला त्यांनी पाठवलं आहे मला इथे प्रश्न वाढू नयेत म्हणून राणीने सविस्तर उत्तर दिलं होतं खोटं बोलती का बाय तू मोलकरीण असल्यासारखी नाही वाटत तू या गोऱ्या कातडीमुळे म्हणताय का मी का खोटं बोलू मी तुम्हाला जे सांगितलं ना त्यातला एकूण एक शब्द सत्य आहे पण मग हे सगळं विचलित न होता कसं काय सांगितलं तू माझं दुःख एका दिवसाचं नाही आहे ना बाईसाहेब सगळ्या भावना मरून गेल्या आहेत माझ्या जगायचा कंटाळा आहे देव परीक्षा का बघतोय ते काढायला मार्ग नाही हे ऐकताना मात्र मला बाहेरच्या बाकावर बसून राहणं शक्य नाही झालं डब्याची पिशी घेऊन उठलो दारात जाऊन उभं राहिलो आश्चर्याचा आव कांचन भाभी मनीषा वहिनीकडे बघत म्हणालो अरे तुम्ही कधी आलात झाला की अर्धा पाऊन तास राणीनं पुढे येऊन माझ्या हातातली पिशवी घेतली मी बाकावर जाऊन बसल्यावर त्या दोघींनी जीजीचा निरोप घेतला बाहेर बसलात भाऊजी हो मी जेवण करून आलो आहे त्यांची जेवणं झाल्यावर मग निवांतपणे आज जाऊन बसीन कसे हो? उंबर पिकायला नासवलाचे डोळे जायला एकच गाठ पडली जीजीचं अचानक दुखणं उद्भवलं सगळ्या आनंदावर विरजणच पडलं भावडीत तुमची उणी जाणवती बरं का भावडीला येणं का बंद केलं तुम्ही नाही माझं शिक्षण चालू आहे ना पोटापाण्याचा उद्योग सुरू केला आहे त्यामुळे कामाशिवाय गावी यायला सवड होत नाही यानंतर मध्यंतरी पाच सहा दिवस गेले ज्या दिवशी जीजीच्या ऑपरेशनचे टाके काढले त्या दिवशी रोजच्याप्रमाणे दुपारनंतर चार वाजता राणीचा फोन आला तिने सांगितलं सकाळी नऊ वाजता टाके काढलेत सगळे टाके कोरडे निघाले परवा सकाळी जीजींना डिस्चार्ज मिळणार आहे अबोला संपला का नाही नाही संपला मी बोलते पण जीजी काही तोंड उघडायला तयार नाहीत सगळं मुक्यासारखं कुणीनं चालू आहे श्वानाच्या जी जीजी आहे राणी मला न्यायला येणार ना परवा परवा नाही मग उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी तुला न्यायला येतो डिस्चार्ज मिळण्यापूर्वी कसं येता येईल मला उद्या जीजीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर आहे म्हणजे उद्या होईल उलगडा जीजीबरोबर तुलाही परीक्षा द्यायची आहे भलता पाकार करू नको माई माईबापूंना आवडणार नाही बापूंनीच शक्कल चढवली आहे राणी मर्मभेद करणारी आहे येतो उद्या दुसऱ्या दिवशी दुपारी रांजणगावचा चाळीशी ओलांडलेला भरत शिवराम पाटील नावाचा ग्रस्त आमच्या वृंदावनाचा शोध घेत आला बापूंनी मला पूर्वकल्पना दिली होती चहापान होताच मी रांजणगावच्या पाहणूंसह चौफुलेला प्रयाण केलं जीजी चहाबरोबर बिस्किटं खात होती पलीकडे आप्पा हातात वर्तमानपत्र घेऊन खुर्चीत बसले होते चहापान संपवल्यावर जिजीनं पाण्याबरोबर दोन गोळ्या घेतल्या मग राणींनी मला विचारलं अ कोण आहेत पाहण्यात नाही पाहुणे रांजणगावचे आहेत नाव भरत पाटील तुझ्या मामांकडं आले होते का आप्पानी विचारलं बापूंचे स्नेही आहेत मग बापू नाही आले माईंचं सांत्वन करत बसलेत म्हणजे काय झालं आहे काय माईंना राणीने घाबरून थरथरत विचारलं नाही झालं काय नाही हे पाहुणे रांजणगावातल्या जिव्हाळा नावाच्या वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष आहेत तुला रांजणगावला घेऊन जायला आलेत बापूंनी तुझी यांच्या वृद्धाश्रमात कायमची सोय केली आहे आमच्या वृद्धाश्रमात फक्त तीस पस्तीस वृद्ध स्त्री पुरुष आहेत बरं ताई त्यांची चाकरी करायची जेवण खाऊन आम्ही तुला दरमहा दोन हजार रुपये पगार देऊ भरत पाटील म्हणाले तुझी पिशवी भरून ठेवली राणी बापू येणार आहे तुला पोचवायला मी गंभीर स्वरात म्हणालो मी खुणावताच राणी मटकन खाली बसली आश्रू ढाळत म्हणाली पाटील साहेब आपण कार गावला न जाता इथून परस्पर रांजाण नाही जाऊ शकणार का माई बापूनी मला आईबापाचं प्रेम दिलंय त्यांच्या डोळ्यातली आसवं नाही बघू शकणार पाटील मी कसं पर आहे आपण परस्पर गेलो तर माणिक महाराज मला क्षमा नाही करणार ना नाही मी गावून फोन करीन की त्यांना तुमच्या वतीने मी माफी मागेन आणि तुझ्या कपड्याची पिशवी मी बापूंना पाठवून द्यायला सांगेन कारणापुरते कपडे आहेत इथे राणी साडीच्या पदरानं डोळे कोरडे करत मुसमुसत म्हणाली मग मी आप्पाजवळ गेलो आप्पाच्या पायाला स्पर्श करून अपराधी स्वरात म्हणालो बापूंनी माझी पण सोय केली आप्पा तुम्हा कुणावर माझा भार पडायला नको म्हणून मी परवा सकाळी आळंदीत एका धर्मशाळेची व्यवस्था बघायला जाणार आहे किरकोळ खर्चासाठी महिन्याकाठी फक्त एक हजार रुपये पगार घेणार आहे सांगून गेलो नाही असं उद्या तुम्ही म्हणायला नको म्हणून सांगणं भाग पडलं तुम्ही जन्म दिलात लहानाचं मोठं केलं तुमच्या उपकारातून उतराई होण्याची संधी मला भगवंतानं दिली नाही म्हणून वाईट वाटतंय नाही लालादास्तव नोकरीचा निर्णय घ्यावा लागला मामाच्या दारात किती दिवस तुकडे मोडणार मी तुम्हाला एक मुलगा आहे हे विसरून जा माणसाला सगळं बदलता येतो आप्पा फक्त त्याला त्याचं नशीब नाही बदलता येत राणीप्रमाणे तुम्ही मलासुद्धा बेवारशी करून टाकलं फार सोसलं आहे मी पेलवे ना आता म्हणून माझी सोय करायची मी बापूंना विनंती केली मग मात्र जिजीला रावलं नाही ती धाय मोकलून रडायला लागली रडता रडता म्हणाली आधी मला ईश आणून द्याल मग तुम्हाला कुठं जायचं तिकडं जावा कमळे जाऊ दे की त्यांना कशाला उगा खोडा घालती दैनी चुकले मी मला क्षमा करा हे बघ पोराव तुम्ही दोघं कुठे बी जाणार नाही मी चांडाळीन स्वतःची नाती नोडून तुमच्या सुखात विष काल व्हायला निघालते तुमच्या कोणाच्या भावना मी नाही समजून घेऊ शकले माझा का चालवत राहिले सोन्यासारख्या आश्रा गुन्हे पोरीची इटंबना करत राहिले आई काळूबाई माझ्या आपरात घे पोटात क्षमा कर मला चुकाची दुरुस्ती करायची धाकट्या भावाची पोरगी पादरात घ्यायला तयार आहे मी हे ऐकलं आणि राणी जीजीकडे झेपावली जीजीचे हात हातात घेऊन आसवांना वाट करून देत म्हणाली भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका जीजी तुमच्या पायाजवळ उभरायची लायकी नाही माझी नाही पुरी नाही अगं दहा दिवसात तुझी लायकी लय जवळून अनुभवली ना ना खनखनीत आहे तुझं त्याची पारख मलाच नाहीकारता आली बघ जीजी आता आणखी ना विचार करू नको आम्हीच प्रवाह विरुद्ध पोहायला निघालो होतो आता आम्हाला अडवू नको कमळं आपली भावडी शहर नाही खेडेगाव आहे जातपात माहीत नसलेल्या पोरीला घरात घेतली तर भावडीतले लोक आपल्या तोंडात शेण घालून थांबणार नाही आपल्याला वाळ टाकायला कमी करणार नाहीत ओ लोकांची भीती मला नाही घालायची त्यांची पारवा कधीच केली नाही मी करणार बी नाही राणी कोणा ना लुंगेसुंगेची पोरगी नाही माझ्या पाठच्या भावाची पोरगी ती जीजी तुला उपरती झाली म्हणून आनंद वाटला झालं गेलं गंगेला मिळालं असलं तरी तुझ्या निर्णयाला आता उशीर झाला आहे आमची सोय लावण्यासाठी तुझ्या पाठच्या भावानं गेले आठ दिवस पायाला पानं बांधली होती आता त्यांच्या शब्दाला आम्हाला वाळ लावता यायचा नाही बा झालं रे संजू लय सोचलं तुम्ही खरंय खरंय संजू खरंय बा झालं तुझ्या आईला तिची चूक उमगली बाळा ती अडाणी आहे तिला समजून घे उद्या सकाळी मी कारगावला जाईल तुझ्या आईच्या वतीनं तुझ्या मामाचे पाय धरील क्षमा मागील म्हणेल मी पाटील साहेब क्षमा करा आम्हाला पाटील साहेब तुम्ही बी आम्हाला क्षमा करा तुम्ही जाऊ शकता पाटील साहेब वाट बघत असतील आईची आवज्ञा करता येणार नाही आम्हाला आजची रात्र मुक्काम करा उद्या सकाळी रांजणला गावाला जा मी वडिलांबरोबर गेलो गेलोय हे माई आणि बापूंना सांगा मी जीजीजवळ बसत म्हणालो राणीच्या आनंदाला सीमा राहिलेली नव्हती मित्र हो पोपटराव भसे यांची कादंबरी यासी कैसा नारायणं ही कादंबरी इथेच संपली कादंबरी तुम्हाला आवडली असेल मित्रपरिवारात शेअर करायला हरकत नाही आणि हो चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कादंबरीसह पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्रो